आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना श्री कळणोनीसर यांचा नमस्कार. परवा आपण संत आणि असंत तुकाराम यांची कविता पाहिली आहे. शब्दांचं महत्व सांगितलं. शब्दाला खूपच महत्व आपल्या जीवनामध्ये आहे. शब्द जर आपण नीटनेटके वापरले तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि आपलं जीवन सुखकर होईल. मग या कवितेचा आपला निम्मा भाग झालेला आहे. आता उर्वरित निम्मा भाग त्यासाठी सगळ्यांनी कविता उघडा. संतवाणी. संतवाणी. कवी आहे संत तुकाराम. संतवाणी म्हणजे संतांचे अभंग. त्यातला आपण संत तुकाराम पाहिलेला आहे. संत तुकाराम या कवीचा परिचय पण आपण 2 दिवसापूर्वी पाहिला. शनिवारी आपण विद्यारण निम्मी कविताही घेतलेली आहे. तिथपर्यंत तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे. शब्द वाटू धन जन लोका. बरोबर. शब्द हे आपलं धन आहे. कारण का काही विद्यार्थी आपला असं भारतीय समाज बघा पूर्ण साक्षर नाही. हाय का साक्षर नाही. आणि साक्षर नसल्यामुळं हे धन वाटणं गरजेचं आहे. म्हणजे धन वाटायचं म्हणजेच काय, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय त्यांचा विद्यार्थ्यांना विकास होणार नाही. कारण का विद्यार्थ्यांना विद्या असेल तरच ते उपयोगी आहे. म्हणून ज्योतिबा फुलेंनी सांगितलं आहे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शिक्षण कचले, इतके अनर्थ आहे का अविद्येने. म्हणून विद्यार्थी आपल्याला विद्या आत्मसात करायची तर हे शब्दाच्या आधारे. शब्दच नाही तुम्हाला जर शब्दच येत नाही, क ख ग ग हेच काहीच माहीत नाही, तर तुम्ही त्या शब्दाचा वापर नीट नेटका कराल का? अजिबात करणार नाही. म्हणून हे पहिल्यापासून 12 कडीपासून शिकवलं पाहिजे. जरी आपल्या मराठी भाषेमध्ये 12 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 12 स्वर आहे. आणि 12 स्वर असल्यामुळं हे कळले पाहिजे. अ आ ई उ ए ऐ ओ औ अम आ. बघा हे 12 स्वर आहे. बघा ते फळा लिहून घे. अ आ ई उ ए ऐ ओ औ अम आणि आ हे 12 स्वर मिळाले. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या 12 स्वरापासून 12 कडी होती. बघा का एकच उदाहरण घेतो म्हणजे लक्षात येईल. क क मध्ये अ आहे का? आहे. का का मध्ये आ आला. बघा का उच्चारताना आ हा लपलेला आहे. तो पण उच्चारताना आपल्याला तो दिसतो. की दुसरी की कु पहिला उकार, दुसरा कु उकार. के कई को कौ कम आणि का. अशा प्रकारे क ते ज्ञे पासून, क ख ग घ पासून ज्ञे पर्यंत अशा 12 स्वरापासून काय होते, 12 कडी तयार होते. आणि ही 12 कडी येणं गरजेचं आहे. ही जर 12 कडी आली तरच त्याचे अक्षर कळतील. अक्षर आलं की विद्यार्थी शब्द तयार करता येईल. आणि शब्द तयार केले की अनेक प्रकारची वाक्य तयार करता येईल. आणि अनेक प्रकारची वाक्य तयार झाले तरच विद्यार्थ्यांनो आपल्याला भाषा अवगत झाली असं म्हणता येईल. म्हणून शब्द हे धन आहे, संपत्ती आहे. ही आपण लोकांमध्ये काय केली पाहिजे, वाटली पाहिजे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो शब्द हे जर समजले तरच तुम्हाला सगळं समाजातलं आदान प्रदान जे आपल्या भाषेतलं बोली भाषेतलं होते ती बोली भाषेतनं होण्याची क्रिया ही तुम्हाला समजेल, नाहीतर समजणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो की शब्द हे द्यायचं काम करायचं. म्हणून चांगलं करा की चांगलं शिकवा. चांगले शब्द विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यासाठी त्यांना ह्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतलं नाही तर मुलांना त्या लोकांना काही शब्द कळणार नाही.
जेवण विहारात चालू होते की जेवण करायचे जेवणाचे पदार्थ जेवणातले शब्द जेवणातले पदार्थांची नाव भाजीपाला असं तेच किराणा असं तेवढंच बाकीचं जर काही शब्द येत नसेल तर विद्यार्थ्यांनो शब्द नसल्यामुळं या समाजाची अधोगती होऊ शकेल आणि उन्नती होणार नाही म्हणून शब्दांचं ज्ञान हे दिलं पाहिजे प्राचीन काळापासून असं शब्दाचं ज्ञान देण्याचं काम हे ऋषी मुनींनी केलेलं आहे पूर्वीपासून शिक्षण आहे आत्ता शिक्षण आहे असं नाही प्राचीन काळी राजे लोक आपल्या मुलाला प्रशिक्षण घेण्यासाठी विद्येचं ज्ञान मिळण्यासाठी ऋषीच्या आश्रमात जायचे आणि ऋषींना ऋषीकडून शिकून घेत असायचे आणि अशा प्रकारे ऋषींना मग गुरुदक्षिणा दिली जात असायची आता आपल्या शाळेचं ब्रीद वाक्य आहे एकाग्रता यशोबीज माहिती ना एकाग्रता हेच यशाचं बीज आहे आपल्याला माहिती आहे त्यात एकलव्याचा फोटो आहे ऐका नाही मग बघा एकलव्याने काय केलं तर विद्यानं गुरु द्रोणाचार्य त्याला शिकवलं नाही त्याने पुतळा तयार केला आणि पुतळा तयार करून त्यातनं शिक्षण घेतलं नंतर ते विद्यार्थ्यांना हे गुरु द्रोणाचार्य दिसलं की हा धनुर विद्या जबरदस्त आहे पण द्रोणाचार्यांचं कुणावर प्रेम होत अर्जुनावर पण हा अर्जुनापेक्षा सरस होईल तर माझ्या मते म्हणले माझ्या पुतळ्यावर बघून तू शिक्षण घेतलंय तू चांगला सुरेख शिक्षण घेतलेला आहे आता गुरुदक्षिणा काय कारण तुम्ही मागाल ते त्यांनी काय मागितलं उजव्या हाताच्या एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला बघा विद्यार्थ्यांनो का त्याचं माग कारण आहे कारण का विद्यार्थी गुरुंनी शिक्षण दिलं पण असं करता कामा नाही पण त्या गुरुंच द्रोणाचार्यांचं कुठल्या शिष्यावर जास्त प्रेम होतं अर्जुनाचं आणि त्यांना हे जाणून चुकलं होतं की जर हा पुढं गेला तर अर्जुनापेक्षाही सरस राहील मग त्याला पुढे जाऊ देऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनो त्या काळात काय केलं तर गुरुदक्षिणा द्यायची तर त्यावेळी त्यांनी उजवा हाताचा अंगठा मागितला लगेच त्यांनी तोडून दिला होता म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो प्राचीन काळापासून हे शिक्षण दिलं जात आहे आणि शिक्षण देत असताना हे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत ते शब्द जर तुम्ही चांगल्या प्रकारे आत्मसात केले तर काही अडचण येत नाही आज आता शाळेचं शिक्षणाचं विद्यार्थ्यांनो वसा आता मोठ्या प्रमाणात पसरला आहे फार खेडोपाड्यापर्यंत शाळा झाल्या तुम्ही झेडपीच्या शाळा बघा या आता खेडोपाड्यापर्यंत पोहोचत गेलेल्या आहे आता या फक्त आपल्यापर्यंतच राहिल्यात असं नाही सगळीकडे आता ते विद्यार्थ्यांना पोहोचण्याची क्रिया होत आहे आणि अशी होत असल्यामुळं विद्यार्थ्यांनो शिक्षणामुळं लोकांना अनेक शब्दांची जाण झाली आहे आणि या शब्दांद्वारे विद्यार्थ्यांना बघा तुम्ही कोण मासिक लिहितंय कोण अग्रलेख लिहितंय कोण वर्तमानपत्रात लेख लिहितं पुस्तकं लिहितात काय अनेक प्रकारचे ग्रंथ लिहितात कोण काव्य वाचन करतं कोण वक्ता वक्तृत्व असतं हे सगळं कशामुळे घडलंय कारण का त्याला वाचता लिहिता तर आलं पण शब्दांचं भांडारही जवळ असणं गरजेचं आहे आणि हे शब्दांचं भांडार त्यांनी मिळवलं कशामुळं सतत वाचन म्हणून मुलांना मराठीमध्ये म्हण आहे वाचाल तर वाचाल आणि वाचायचं असेल तर विद्यार्थ्यांना तुम्हाला लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे आणि लिहिता वाचता आलं म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुमचं जीवन हे सुखकर होईल म्हणून इथं सांगितलंय शब्द वाटू धन जन लोका शब्द आपण काय केले पाहिजे या जन लोकांमध्ये या समाजामध्ये जनतेमध्ये विद्यार्थ्यांना शब्दाचं ज्ञान दिलं पाहिजे कारण का शब्दाचं ज्ञान दिलं तरच त्यांना का अवगत होईल ना जर त्यांना ही बाराखडीच माहीत नाही मुलांना त्यांना काय ही बाराखडी जर माहीत नाही तर त्यांना विद्यार्थ्यांना अवलोकन करता येईल का अनेक शब्दांचं अनेक शब्दार्थांचं मराठीमध्ये अनेक शब्द आहेत त्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत शब्दार्थ आहेत शब्दांचं भांडार इतकं जबरदस्त अपाट आहेत हे लक्षात ठेवा हे जर तुम्हाला जर त्यांना समजलं तरच विद्यार्थ्यांनो त्यांचा विकास होईल आणि ते विद्यार्थ्यांनो संपन्नतेकडे पुढे सरकतील त्यासाठी सर्वांना हे शब्दाचं ज्ञान मिळणं गरजेचं आहे केवळ आपल्या मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे असं नाही तुम्ही इंग्रजी घ्या हिंदी इंग्रजी तर आता इंटरनॅशनल लँग्वेज म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषा झालेली आहे हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी ही राज्यभाषा आहे माहिती राज्यापुरतं मराठी झालं पण जर त्यांना कुठं भारतात फिरायचं असेल तर हिंदी पाहिजे परदेशात जर फिरायचं असेल तर इंग्रजी पाहिजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हे सगळं शिक्षण घेत आलं पाहिजे सगळ्यात मराठी भाषा अवघड आहे इंग्रजी सगळ्यात सोपी मी तर म्हणते इंग्लिश इज फनी लँग्वेज
सिंपल लैंग्वेज तो का बघा इंग्रजी मध्ये काना मात्र आहे बघा ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय जे हा 26 अक्षर या 26 अक्षरा काय काना आहे का मात्रा आहे का उकार आहे का वेलांटी आहे का काय का पर आपल्या मराठी भाषेमध्ये बघा हे 12 स्वर हा काना वेगळा मात्रा वेगळा उकार वेगळा अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये अवगत करणं अवघड आहे पण एकदा जर मराठी भाषा अवगत झाली तर विद्यार्थ्यांना मराठीशी संबंधित अशी हिंदी भाषा असते ती होते इंग्रजी भाषा प्रमाण साहित्य 26 अक्षर आहे त्याला काय काना मात्रा वेलांटी काही नाही या 26 अक्षरापासून विदर शब्द बनवता येतं काय अवघड नाही पण विद्यार्थ्यांना कुठली भाषा असू द्या इंग्रजी असू द्या हिंदी असू द्या मराठी असू द्या पण या शब्दांचं भांडार हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि गरजेचं असल्यामुळे हे शिक्षण तुम्ही विद्यार्थ्यांनो आत्मसात करा म्हणून हे शब्दांचं ज्ञान हे समाजामध्ये पसरवणं अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि असं जर केलं तरच विद्यार्थ्यांनो तुमच्या समाजाचा म्हणजे सगळ्यांचा जो काही होईल विकास होईल म्हणून विकासाची उन्नती जर घडवायची असेल तर शिक्षण महत्वाचं आहे आज बघा मुलाची 5-6 3-4 वर्ष झाले लगेच तो नर्सरी पासून शाळेत आता शिकतोय म्हणजे नर्सरी असते नर्सरी नंतर ज्युनियर केजी सिनियर केजी मग त्यातनं पहिली दुसरी म्हणजे अशा प्रकारे आता शिक्षणाचं महत्व आता समाजामध्ये पसरलेलं आहे आणि त्यामुळे जो तो समाजातले आपली मुलं हा ते आई वडील आपल्या मुलांना आता शाळेत पाठवत आहे असं जर केलं तरच विद्यार्थ्यांचे शब्दांचं ज्ञान हे समाजामध्ये पसरेल आणि समाज हा उन्नतीकडे आणि विकासाकडे झुकेल असं माझं मत आहे असा त्याचा अर्थ आहे काल आणि पुढचं तुका म्हणे हा शब्दाची हा देव बघा खरंच तुकाराम महाराज काय म्हणतात शब्द हेच आमचे काय आहे देव स्वरूप आहे देव आहे खरंच विद्यार्थ्यांनो बघा विद्यार्थ्यांनो कसे शब्द सुचतात बघा परमेश्वराने बुद्धी दिली सगळ्या प्राण्यांना बुद्धी नाही मेंदू नाही त्यामुळे ते प्राणी प्राणीच राहिले पण मानवाला बुद्धी दिली क्रोमेनॉन नावाचा एक मानव होतो आपण म्हणजे वानराची जात क्रोमेनॉन नाव लक्षात ठेवा या क्रोमेनॉन वानराची आपण एक जात होतो कालांतराने त्यांना वानराला कसे 4 पाय होते हळूहळू त्या वानराला बाक आला आणि पुढचे जे 2 पाय ते हात झाले आपले आणि आपण चालू लागलो म्हणजे आपण वानराचे वंशज होतो तुम्ही कसे बघा अजूनही आपल्या हाता पायावर अंगावर केस आहे का नाही केस म्हणजे हे वानराचंच विद्यार्थ्यांना आपण रूप होतो पण विकास वाढत गेला आणि मेंदू हा परमेश्वराने परमेश्वराने आपल्याला दिला आणि या मेंदूच्या सहाय्याने आपण अनेक शब्द बोलू लागलो नाहीतर विद्यार्थ्यांना मेंदू जर नसता तर आपण काहीच करू शकलो नसतो बघा विद्यार्थ्यांना हळूहळू काय आलं मानवाची उत्क्रांती होत गेली लक्षात ठेवा आ कशी लावायची आधी माणूस विद्यार्थ्यांनो कच्चाच मांस खायचा मग विद्यार्थी वणवा पेटायचा त्या वणव्यात पाहिलं तर भाजलेले प्राणी चांगले लागा लागले मग ते आज विद्यार्थ्यांनो मग अशा प्रकारे आग कशी मग असे एका ठिकाणी बसले होते दगडावर दगड घासला दगडावर दगड घासला त्याची ठिणगी उडली त्यांना आग मग त्यांना त्या आगीचा अर्थ कळला एवढंच काय विद्यार्थ्यांनो पाऊस पडायचा आणि विधान जमिनीवर बी असायचं बी आलं की विद्यार्थ्यांनो तेथील वनस्पती उगवण्याची हे पाहून त्यातनं शेतीचाही शोध लागला अनेक पशु पक्षी होते मग या पशूंचं पालनही करू लागले मग नदी किनारे असे शेती करू लागले शेती करून विद्यार्थी एकत्र येऊ लागल्यामुळं विद्यार्थ्यांनो त्यांच्यामुळे विद्यार्थी संवाद वाढू लागला आणि संवाद वाढत शब्दांची जी जिभेमध्ये शब्द येत होते ते शब्द विद्यार्थ्यांना ओठावर येऊ लागले आणि काही ना काही वाक्य बाहेर पडू लागले नंतर विद्यार्थ्यांनो मग काय झालेलं आहे मानवी जीवनाचा विकास झालेला आहे हे सगळं विद्यार्थ्यांनो शब्द आपल्या ओठावर आले केवळी परमेश्वराची देणगी नाहीतर आपल्या ओठावर काही चालत नसतं बघा लक्षात ठेवा पूर्वीचा फार प्राचीन प्राणी प्राणी फक्त आवाज काढायचे या की पण विद्यार्थ्यांचे शब्द येत नव्हते मग बघा विद्यार्थ्यांना हे शब्दांचं भांडार हे परमेश्वराची देणगी लक्षात ठेवा परमेश्वराने आपल्याला हे शब्द रूपी भांडार दिलेलं आहे कसं बघा परमेश्वराने आपल्याला मेंदू दिलेला आहे परमेश्वराने आपल्याला काय दिलेलं आहे तर मेंदू दिला आहे आणि मेंदूमुळे स्मरणशक्ती वाढली
स्मरण शक्ती आणि आपल्याला कुठला शब्द असेल लगेच तो शब्द मेंदूतन आपल्या जिभेवर टाळून येतो नंतर ओठावर येतो आणि आपण बोलू शकतो हे लक्षात ठेवा बघा जनावरांना ही विद्यार्थ्यांना जीव आहे का आपल्याला जीव आहे हां पण विद्यार्थी जनावर बोलू शकतं का हां हंबरू फक्त हंबरत ओरडत किंकाळत पण त्या जनावराला विद्यार्थ्यांना बोलता येत नाही कारण का परमेश्वराने ही शब्द रूपी शक्ती केवळ मानवामध्ये दिलेली आहे इतर प्राण्यांमध्ये दिलेली नाही आणि त्यामुळं आपण ते बोलू शकतो आणि बोलल्यामुळं आपल्याला ते अवगत होतं आणि अवगत झाल्यामुळं आपण आपलं एकमेकांशी संभाषण करू शकतो आणि संभाषण केल्यामुळं लोक काय पाहिजे ते लोकांना कळते ना जर संभाषणच केलं नाही काही केलंच नाही आपण मुकाच राहिलो तर काही कळलं असतं का म्हणजे परमेश्वराची देणगी पूर्वीचा माणूस हा मुका असायचा विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा कारण काही बोलत नव्हते नंतर हळूहळू परमेश्वर रूपी काय लक्षात ठेवा निसर्ग रूपी परमेश्वर रूपी देणगी हळूहळू शब्द हळूहळू शब्द लागला मग ते बोलू लागले म्हणजे असे एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे आणि अशा प्रकारे विद्यार्थी एकमेकांशी बोलू लागले शब्द बोलत राहिले पण विद्यार्थ्यांना लिहिता येत नव्हतं मग नंतर विद्यार्थ्यांना आता जसे आपल्याकडे पेन आहे त्या काळात असे पेन नव्हते तर विद्यार्थ्यांना काय करायचे दगड असायचे त्या दगडावर झाडावर पर्वतावर विद्यार्थ्यांना काही ना काही त्यांच्या पद्धतीने चित्र काढायचे आकृती काढायचे त्यांना वाटल ते विद्यार्थ्यांना अक्षर तोंडांना आलं की ते काढायचे आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ही शब्दाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात नंतर निर्माण होत गेली सुमारे 10,000 वर्षापूर्वी असं म्हणतात की सुमारे 10,000 वर्षापूर्वी मानवी लिपीचा विकास झालेला आहे काय मानवी लिपीचा विकास झालेला आहे आता त्या काळात वेगळ्या भाषा होत्या लॅटिन भाषा होती पाली भाषा होती अर्धमागधी भाषा होती संस्कृत भाषा नंतर झाली मग मुलांना आर्य लोक आपल्या भारतामध्ये आले आर्यांच्या टोळ्या आणि त्यांनी भारतीय वैदिक संस्कृती तयार केली मग त्यामध्ये अथर्ववेद यजुर्वेद सामवेद ऋग्वेद ब्राह्मणके उपनिषदे आरण्यके अशा प्रकारचे अनेक प्रकारचे वेद दिले एक वेद तुम्हाला सांगतो बघा ओम ओम ह्री क्ली श्री सौ ओम नम महाशि शक्ती मम सर्व कार्य सिद्ध सिद्ध गुरु गुरु स्वाहा अशा प्रकारचे अनेक प्रकारचे मंत्र विद्यार्थ्यांना उच्चारू लागले आणि उच्चारल्यामुळं विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा ही प्रगल्भित झाली हे लक्षात ठेवा संस्कृत ही आपली मुख्य भाषा अशी म्हणतात या संस्कृत भाषेपासून अनेक भाषा या आलेल्या आहेत निर्माण झालेल्या आहेत हे लक्षात ठेवा मग या संस्कृत भाषेतून मराठी भाषा तयार झाली या संस्कृत पासून कन्नडी तमिळी तेलुगू पंजाबी सगळे झाले आहेत मग सगळ्या भाषांची जननी ही संस्कृत असं म्हणतात कारण का पूर्वी सगळं संस्कृत मध्ये व्यवहार चालत असायचे लक्षात ठेवा सामान्य लोकांना काय समजत नव्हते ब्राह्मण उच्च वरिष्ठ जे काही शिकलेले होते आणि त्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण फक्त कुणाला होतं उच्च वर्णांना विद्यार्थ्यांना मग चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वैश्य आणि शूद्र या लोकांना विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात नव्हतं फक्त विद्यार्थी पुढारलेले उच्च वर्गीय यांना शिक्षण दिलं जात असायचं मग तीच लोक भाषा आत्मसात करायचे पण विद्यार्थी सामान्य लोक भाषा आत्मसात करत नव्हते म्हणून विद्यार्थ्यांना ही जी गीता आहे ही गीता संस्कृत मध्ये होती ती सामान्य लोकांना समजत होती का नव्हती मग काही ना काही अर्थ सांगायचे ब्राह्मण लोक हा तुझा मुलगा का बरा नाही सर देवाला अभिषेक करायला पाहिजे पूजा करायला पाहिजे मग त्याला काही शिकलेला नाही आणि गीतेमध्ये असं दिलं असायचं असं संस्कृत भाषा ही सामान्य लोकांना समजत नव्हती आणि समजत नसल्यामुळं विद्यार्थ्यांना ब्राह्मण जसं सांगेल तसे ते कृती करायचे हे संत ज्ञानेश्वरांवर पाहिलं मग संत ज्ञानेश्वर पहिल्यांदा काय सांगितलं गीतेचा काय अर्थ आहे तो मराठी भाषेत लिहिला पाहिजे आपल्या मातृभाषेत लिहिला पाहिजे आणि तेव्हा त्यांनी ते ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि तो आपल्या मातृभाषेत लिहिला आणि मातृभाषेत लिहिल्यामुळं गीतेमध्ये काय आहे पूजेचा अर्थ काय धर्माचा काय अर्थ मग लोकांना कळू लागलं जे ब्राह्मण लोक फसत होते हे त्यांना कळून आलं आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ब्राह्मणांचं कसं ज्योतिबा फुले यांनी मस्त विद्यार्थ्यांना कादंबरी लिहिली
Brahman ci kesel, ci Brahman ci kesel, wanci suai dia, Brahman ci bakti. Apa yang tak puja kurnai, jadi tak puja kini gaya. Dan tak sekadar dikara, apa yang tak dikara nahi. Asyap tak kata vidyat dan anik, tak kata sepasti karan. Ya mahatma juga tiba pulih ni, vidyat dan nur, samaja madi prakatikan kemnes kam kita. Ani hek kesemua kita, syab darupi bahandara mula. Ani syab darupi bahandara mula keredasnya mula. Kain halilahi, dan samaja satan dikas ulang lai, samaja tawudan, hu, lagri lahi. Mulu vidyat dan putlai, samaja tawudan, vikas atau halilahi, kewaya syab Raja samar jambul ani syabda dai sekam puni kile rahe dan parmeshwarani kile paije kile rahe murun syabda ha kae divas ahe kala devane aapalyala buddhi dili mendu dili taru dila jeev dili ot dili ani jeeve dwari aapalyala syabda ale mi tumhala hi sangitle ki anek prani janavaranna hi jeev ahe pan je bolu shaktat ka nahi फक्त मानवालाच परमेश्वरान तेवढं काय वरदान दिलेलं आहे त्यामुळे आपण ते बोलू शकतो लक्षात ठेवा वरदान प्रत्येकाला दिले आता सरडा घ्या सरडा प्राणी हा काय करतो रंग बदलतो साप काय करतो कात टाकतो अशा प्रकारे प्रत्येक प्राण्यांना काही ना काही वरदान दिले तसे परमेश्वराने आपल्याला एक प्रकारचं हे वरदान दिले आणि वरदान आहे शब्दांचं शब्द रूपी भांडारांचं म्हणून शब्द हेच आपले काय आहे दैवत आहे आणि त्याचं पूजन करून आपण विद्यार्थ्यांना शब्दाद्वारे समाजाचा विकास केला पाहिजे समाजाचा उद्धार केला पाहिजे असा त्याचा अर्थ शेवटची ओळ बघा शब्दांची गौरव पूजा करू बरोबर मुलांना शब्दामुळेच आपलं अस्तित्व टिकतंय शब्दामुळेच आपला विकास घडून येतो आणि विकास घडून येत असल्यामुळे शब्दांच्या शब्दांमुळे आपण एकमेकांना बोलू शकतो एकमेकांची आपल्या गरजा पूर्ण करू शकतो आता मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या पाच मूलभूत गरजा आहेत काय बघा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या पाच मानवाच्या काय आहेत मूलभूत गरजा आहेत या आपण गरजा विद्यार्थ्यांनो पूर्ण का करतो तर परमेश्वरांनी आपल्याला शब्द दिले बोलणं दिले आणि बोलण्याच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांनो काय करतो तर एकमेकांना शब्द द्वारे काय लागती जी काही गरज आहे ते बोलतो बोलल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला ते मिळतं पण जनावरांना तसं काय आहे का काय मिळण्यास का त्यांना भाषाच अवगत नाही काहीच करता येत नाही आणि काही करता येत नसल्यामुळं त्यांची भाषा ही पूर्ण रूपात येऊ शकत नाही पण आपल्याला परमेश्वराने शब्द दिलेले आहे आणि शब्द दिले असल्यामुळं शब्दाचा विकास आपण केलेलाच पाहिजे कारण का शब्दांचं भांडार हे अत्यंत महत्वपूर्ण भांडार आहे आणि हे भांडार परमेश्वरानेच आपल्याला दिलेलं आहे पण हे शब्दामुळे आपण एकमेकांशी संभाषण करू शकतो आपल्याला एकमेकांचे काही सुख दुःख असतील विचार असतील आणि अडचणी असतील समस्या असतील काही मत असतील ती मांडता येतात मांडल्या की समोरच्या माणसाला कळतं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना आपलं जीवन हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं ऐश्वर्याचं आणि आनंदाचं जातं म्हणून विद्यार्थ्यांनो हे कशामुळे विद्यार्थी घडले केवळ शब्दांमुळे ज्याप्रमाणे ज्याने शब्द दिले आहेत कोण परमेश्वर या परमेश्वर या ब्रह्मांड पाहिजे आणि ज्या शब्दामुळे आपण आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतो त्या शब्दाचाही आपण गौरव केला पाहिजे सन्मान केला पाहिजे मान सन्मान ठेवला पाहिजे ज्याप्रमाणे भाषा दिन साजरा केला जातो मी तर म्हणतोय शब्द दिनही साजरा केला पाहिजे कारण का शब्दाद्वारेच आपण भाषेमध्ये अनेक प्रकारची वाक्य बोलतो वाक्याचे अनेक उतारे आपण तयार करतो हे सगळं करत असतो भाषा दिन ज्याप्रमाणे आपण पाळला जातो तसा शब्द दिन पाळला पाहिजे खरं मानवी समाजाने पुढे येऊन कुठला तरी एक दिवस ठरवा आणि दिवस ठरवून विद्यार्थ्यांना शब्द दिन साजरे करा आणि शब्द दिन साजरे करून त्या शब्द दिनासाठी काय केले पाहिजे की अनेक शब्द तयार केले पाहिजे जो जास्त शब्द तयार करी त्याचा आपण गौरव केला पाहिजे म्हणजे त्या विद्यार्थ्याचाही गौरव होईल आणि त्या शब्द बनवणाऱ्या त्या शब्दाचाही काय गौरव होईल म्हणून विद्यार्थ्यांना शब्दांमुळेच आपण आपला विकास करू शकतो आणि विकास करत असल्यामुळं हे विद्यार्थ्यांना शब्दाचं जे ज्ञान आहे शब्दाचं जे काय पावित्र्य आहे हे पावित्र्य विद्यार्थ्यांना टिकून राहू शकत म्हणून विद्यार्थ्यांनो शब्दांना आपण नमन केलं पाहिजे शब्दांचं महत्व विद्यार्थ्यांनो प्रगल्भित केलं पाहिजे आणि एवढं नाही तर शब्द म्हणून विद्यार्थ्यांनी त्याची गौरव केली पाहिजे आपण पूजाही
केली पाहिजे म्हणजे आज आपण घडीत आपलं जे अस्तित्वाचं अस्तित्व आहे ते अस्तित्व कशावर अवलंबून आहे केवळ शब्दावर अवलंबून आहे म्हणून शब्दाचं अस्तित्व आहे म्हणून विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं अस्तित्व आहे शब्द जर नसते तर आपण नसतो आपलं अस्तित्व नसतं म्हणून विद्यार्थ्यांनो हे शब्दाचं जे भांडार आपल्याला परमेश्वराने प्राप्त करून दिलेलं आहे हे शब्दाचं भांडार आपण विद्यार्थ्यांना अंगीकारलं आहे आणि अंगीकारल्यामुळं आपण आपला विकास करू शकत आहे अशा प्रकारे ही संत वाणी तुम्ही शिकवलेली आहे आता इथं उद्या इथं थांबतो उद्या आपण संत सावतामाळी यांचा दुसरी संत वाणी बघणार आहोत ती आपण उद्याच्या तासाला इथं थांबत आहे.